चादरावरती सरकारीचा मोर नाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. एफ एस रॉड्रिक्सचा दयादास रोड विलेपार्ले पूर्व या ठिकाणी जाऊन आपण भेटणार आहोत सौ अक्षता विजय रेवाळे या वहिनींना. आता मी या ठिकाणी हनुमानाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. मारुतीचं दर्शन घेऊया आणि भेटूया रेवाळे कुटुंबाला. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आंब्याच्या डहाळीवर कुहू कुहू करतो कोकिळ पक्षी विजयरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. हे माझे मिस्टर विजय रेवाळे. नमस्कार. हा माझा मुलगा ओंकार. नमस्कार. या माझ्या नणंदबाई. नमस्कार. हा बाजा. या आई. नमस्कार. हे बाबा. नमस्कार बाबा. हे मोठे दीद. नमस्कार. हा मुलगा त्यांचा दोन नंबर. नमस्कार. हा मोठा. बर ताई कुठे गेल्या? या जाऊ बाई. नमस्कार जाऊ बाई. ही त्यांची सून आणि माझ्या मैत्रिणी आणि हा एफ एस रॉड्रिक्स चालचा. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. समुद्राच्या तळाशी मोत्यांची रास शांतारामचं नाव घेते होम मिनिस्टर साठी खास. लग्नामध्ये नवरा नवरींची काढतात वरात पैठणी मीच घेऊन जाईल घरात. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? विलेपार्ले. विलेपार्ले. आणि तुम्ही? विलेपार्ले. शाळा तुमची? पार्ले टेलर. तुमची? म्युन्सिपल शाळा. तुमचे बाबा आई काय करायचे? आई बाबा आता इकडेच असायचे पण आता गावी असतात. आणि तुमचे आई बाबा काय करतात? माझे आई बाबा इथेच असतात घरी. तुम्ही किती भावंड? मी माझ्या पेक्षा मोठा भाऊ आहे. मी दोन नंबर. माझ्या नंतरच्या दोन बहिणी आहे. तिची मगाशी ओळख करून द्यायची राहिली म्हणून ती माझ्यावर भडकली. कोण कोण? मी बघा प्रमिला. किती वर्ष झाली लग्न? म्हणजे 12 वर्ष. 11 वर्ष पूर्ण झाली. आणि ओळख कधीची तुमची? आमची कॉलेजमधली. कुठल्या? पार्ला कॉलेज. साठे कॉलेज म्हणजे आता साठे कॉलेज. तुमची? तुम्ही त्याच कॉलेज? मी डाणूकर कॉलेजला होतो. मग ओळख कशी झाली? माझी मैत्रीण होती तर ह्यांच्या ग्रुपमध्ये होती तर ती मैत्रीण माझ्याकडे मला भेटायला यायची पार्ला कॉलेजमध्ये. मग तशी ओळख झाली. म्हणजे आधी ओळख झाली आणि नंतर मग मैत्रिणीच्या थ्रू नंतर मग अजून जास्त ओळख. तुम्ही यांना पहिल्यांदा कधी बघितलं? कॉलेजलाच असं ना. कुठे बघितलं साधारण? कॉलेजला. आम्ही पार्ला कॉलेजला आमचं जाणं येणं व्हायचं. मित्रपरिवार होता तिकडे. त्यावेळी एकदा माझी मैत्रीण जी होती त्याच्यावर फिरता फिरता असंच त्या ग्रुपमध्ये तिला बघितलं होतं. त्यावेळी तिचे केस बघून मला फार आवडले होते. अरे बाप केस. काय म्हणजे प्रेमाचं राज कळलेलं आहे दामाला. हे तुम्हाला कधी कळलं? माझ्या मैत्रिणीने सांगितलं. काय? आधी सांगितलं की केस खूप आवडतात पण मी काय एवढं लक्ष दिलं नाही. कोणाकडे? यांच्याकडे. मला वाटलं केसांकडे. मग पुढे काय झालं? काही नाही. त्या म्हणजे असेच आम्ही मित्र वगैरे होतो. म्हणजे ते तिकडे येत जात होते असं. म्हणजे ग्रुप कसा असतो त्याप्रमाणे ग्रुपमध्ये तसं बोलणं चालणं व्हायचं. बरं. तुम्ही प्रपोज वगैरे केलं नाही का यांना? नाही असं प्रपोज असं नाही केलं पण जी मनातून भावना व्यक्त केली होती केसाच्या याच्यामुळे. ती कोणाकडे केली होती? ते मैत्रिणीकडे केली होती. सगळं मैत्रिणीकडेच चाललो. हो मैत्रिणी थ्रू चाललो होतं. यांना तुम्ही थेट कधी विचारलंच नाही? का? नाही त्यावेळी म्हणजे असं डायरेक्ट विचारण्याचं धाडच नव्हतं झालं. मग तुम्हाला तुम्ही कधी होकार दिला? मला मैत्रिणीने सांगितलं की असं. म्हणजे ते पण बरीच वर्ष गेली. म्हणजे असं काही हे नव्हतं. म्हणजे माझं असं काही हे नव्हतं. म्हणजे
म्हणजे आमचं फ्रेंडशिप मध्ये चालू होतं. माझं बीए कम्प्लीट झालं आणि मग त्याच्यानंतर मग मैत्रिणीनेच मला डायरेक्ट मैत्रिणीला सांगितलं. मग मैत्रिणीनेच मला विचारलं. मग तुम्ही काय म्हणालात? मी आधी नाही नकारच दिला. म्हणजे माझा आधी काही होकार नव्हता. म्हटलं मी विचार करेन आणि सांगेन. म्हणजे तेव्हा असं म्हणजे अभ्यास. एक मिनिट, एक मिनिट बाबा, काय हो, खरं काय, खरं काय? हो, कारण का त्याच्या त्याची जी मैत्रिणी होती ना, तिने आम्हाला सांगितलं. तुम्हाला घरी? हा, घरी आम्हाला फोनवरून सांगितलं की असं आहे की चांगला मुलगा आहे, तर तुम्ही मुलीला जा लग्न करता काय? तर मी काय सांगितलं की अजून तिचं एक वर्ष कॉलेज करायचं आहे, तर कॉलेज झाल्यानंतर आपण लग्न करू. मग ते काय कॉलेज झालं नाही आणि लग्न जमलं, मग लग्न करून टाकलं. फिरत होते कॉलेज कसं होणार? नाही, कॉलेज म्हणजे त्यांना मला शिकवायचं होतं. म्हणजे आमच्या घरामध्ये कोणीच शिकलेलं नाही. माझा भाऊ दहावी झाला, माझ्या बहिणी पण शिकल्या नाही आणि मी बीए नंतर एम ए कम्प्लीट केलं. एम ए ची 2 वर्ष माझी झाली. एम ए मी पूर्ण हिंदी घेतलं होतं आणि मी ट्युशन्स घ्यायची. तर त्यांची अशी इच्छा होती, म्हणजे पहिल्यापासून इच्छा होती की हिला आपण टीचर बनवा. तर बी एड साठी ऍडमिशन घेतलं पण त्याचा खर्च भरपूर होता, त्याच्यामुळे बी एडला मी ऍडमिशन घेतलं नाही. ट्युशन मी घेत होती. पण मग तुमच्या अफेअरला किती वर्ष झाली? 7-8 वर्ष? तसं नाही, म्हणजे मैत्रीच फक्त. हे काय तसं काय तसं काय तसं म्हणजे 7-8 वर्ष आमची ओळख होती. म्हणजे असं हे नाही की बाहेर वा फिरायला जाणं किंवा विचारलं वा आता कारण त्यावेळी आमचं बाहेर फिरायला जातात गार्डन मध्ये किंवा असं मला माहित नाही. पुढे बसले गार्डन मध्ये जातात फिरायला. नाही नाही, म्हणजे एक सांगते, म्हणजे आता तो सध्याचा ट्रेंड आहे ना, तसं मला घरात बोलायलाच मिळत नसेल ना. नाही, मी तसा फार कमीच बोलतो. ते आधी कमीच बोलतात, ते आज बोलणार आहेत की नाही ह्याचं मला जास्त टेन्शन आलं होतं कालपासून. पण त्याच्यासाठी माझ्या मैत्रिणी पण मला म्हणतात ते बोलतील की नाही. पण त्याच्यासाठी तुम्ही थांबलात तर ते बोलतील ना. त्यांना म्हणजे गाळलेल्या जागा भराच करायला लागतो सतत. बरं, तुम्ही सांगा, तुम्ही यांना जेव्हा बघितलं तेव्हाच याच मुलीवर लग्न करणार असं ठरवलं होतं? पहिल्या ज्यावेळी बघितलं त्यावेळी असं एक मनात हे झालं, म्हणजे केस बघून जो मला हे झाला की नाही छान वाटते. त्यानंतर मग मैत्रिणी थ्रू जेव्हा ओळख गेली आणि त्यानंतर मग असं वाटलं की नाही, ही आपल्यासाठी साथीदार म्हणून, आयुष्याची साथीदार म्हणून चांगली आहे. पण मग होकार कधी आला त्यांचा? होकार यायला साधारण 2-3 वर्ष लागली. मग तुम्ही का होकार दिला? पण नंतर मला पण असं वाटलं, म्हणजे ते पण शिकत होते ना नंतर आणि ते कसे मला सगळी माहिती मी काढून घेतली होती. म्हणजे लहानपणापासून सर्व, म्हणजे दुधाची लाईन टाकून वगैरे सर्व, म्हणजे त्यांच्या आईवडिलांचा पण त्यांना सपोर्ट नव्हता. म्हणजे शिक्षण त्यांनी खूप खडतऱ्याने केलेलं आहे आणि पार्ट टाइम जॉब करत होता. कोणाला मिस करता? माझ्या मामाला आणि माझ्या नंदेला. म्हणजे मला नणंद नाहीये पण ती म्हणजे नंदेसारखी होती. आताच गेल्या महिन्यात ऑफ झालं, आजारी नव्हत्या पण अचानक त्यांना अटक आली. आणि मामा? मामाला जाऊन आता 6-1 वर्ष झाली. पण आता सध्या जो आम्हाला सगळ्यात मोठा धक्का लागला तो आमच्या बहिणीचा. मानेली जी बहीण होती ती अचानक मध्ये अगदी हे झालं. लग्न जेव्हा झालं तेव्हाची परिस्थिती कशी होती आणि आता इतक्या वर्षांनी परिस्थितीत काही बदल झाला का, म्हणजे या वहिनींच्या घरात येण्याने? हो, भरपूर फरक झाला आहे. म्हणजे आमचं तसं बालपण अगदी हालाकीचंच गेलं. वडिलांची कंपनी, मी शाळा शिकत असताना 4th मध्ये असताना कंपनी बंद झाली. त्यानंतर सगळा भार माझ्या मोठ्या वडील बंधूवर होता. त्यांनी माझ्या शिक्षणाचा खर्च उचलला. तर मी माझं पार्ट टाइम जॉब करून माझं शिक्षण पूर्ण केलं आणि लग्न झाल्यानंतर हळूहळू म्हणजे परिस्थिती जी परिस्थिती माझी 15-20 वर्षापूर्वी होती त्याच्यापेक्षा आता फार सुधारले. म्हणजे पायगुण आहे काय सांगितलं. हो, कसं वाटतं ऐकताना? आज खूप बरं वाटतं. बरं वाटत. बरं, या कधी रागवत नसतील ना? कधीच रागवते. काय गोड हसले हो सगळे रागवत नाही म्हटल्यावर. इतकं डोळ्यात पाणी होतं सगळ्यांच्या. काय का चिडता? म्हणजे त्यांचं कसं इथला मित्र परिवार नाहीये. त्यांचा कॉलेजचा जो आमचा ग्रुप होता ना तो खूप, म्हणजे मित्रांनी जर आता सांगितलं तर लगेच निघून जाणार ते काम टाकून. नाही जाणार तुम्ही आत ना. समजा मित्राचा फोन आला आणि ते बोलले की मी जरा जातो चित्रपटाची तिकीट काढली आणि गेले, तर तुम्ही काय कराल? जे भडकते ते भडकायची आता बंदच होईल आजपासून. बोलणं बंद. कारण एवढा चांगला प्रसंग आहे आणि
आणि तसे ते निघून जाणारच नाहीत. काय सांगा, कसे जातील? नाही जात. इतकं प्रेम आहे. तुम्ही आमच्या घरी आलायत म्हटल्यावर कसं जाते? मी आलो म्हणजे काय? आता तुम्ही बोलावलं म्हटलं जाऊयात आज तुमच्याकडे. बरं, आता वजनाचा काटा आणि या वजनाच्या काट्यावर जेवढं सांगणार तेवढं वजन गोळा करणार का वहिनी? बघूया. वजन 492 ग्रॅम. चला, वेळ सुरू झाली. तुम्ही सांगा त्यांना काय करताय. अजून वहिनी पहिलं एक मिनिट तुम्ही एवढ्या वस्तू आणून कशात काय करत होता, का काढून ठेवत होता? गोंधळ. काय झालं खरं? म्हणजे ते 50 आधी दिसले ना तर मला वाटत 400 ग्रॅम नाही म्हणजे गोंधळ. नमस्कार. बरं, आता सगळ्यांनी बोलायचं, भरभरून बोला सगळ्यांनी. जे मनातलंय ते सांगा. तुम्ही सांगा मिस्टरांनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? माझ्या म्हणजे नातेवाईकांकडे तर आहेच, पण माझ्या मायेरी त्यांचं वर्षातून अगदी एकदाच म्हणजे जाणं असेल, एकदाच. ते पण का? रक्षाबंधनला. मी जाते तेव्हा सोडायचं तिथे, तिथून परत ऑफिसला जायचं, परत कधी येणार तिथून परत घेऊन यायचं. अच्छा, एवढंच काम करतात? विचारा त्यांना. जास्त फिरणार असं नाही मला येत, म्हणजे पहिल्यापासूनचा स्वभाव नाहीच. कोणाकडे जात? कोणाकडेच नाही. मित्र आणि कोणाकडे जाणं वेगळं आणि माहेरी जाणं सासू सासऱ्यांना भेटायला जाणं त्यांना पण बरं वाटेल ना जरा. कधी जात आहे? याच्या पुढे प्रयत्न करतो सर. आजपासून प्रयत्न करणार आहेत म्हणजे काही जात नाही, पण गेलात तर त्यांना आनंद मिळेल, तोच आनंद महत्वाचा आहे. तुम्ही सांगा आता वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? तिला म्हणजे मला भरपूर जे वेळा वाटते ती एका वेळी दोन दोन तीन तीन कामं करायचा प्रयत्न करते, जे मला वाटतं की तिने करू नये. म्हणजे एका वेळी दोन दोन कामं करण्यात एकाही कामाकडे जर लक्ष राहत नाही, त्यामुळे दुसऱ्या जे व्हायचं काम तेही होत नाही. काय हो? म्हणजे त्यांचं घरातलं कामाबद्दल आहे. म्हणजे मी गॅस चालू ठेवला असेल तर इथे इस्त्री करत राहते असं. म्हणजे एका वेळी दोन दोन काम करत राहते म्हणजे ते म्हणणं त्यांचे. ते काय म्हणतात हे तुम्ही नका सांगा. याच्यावरती उपाय काय ते सांगा. पण मला नाहीच, म्हणजे गॅसवर आता जेवण करायला घेतले तर बसून राहायचं हे मला जमतच नाही. म्हणजे पण त्यामुळे पुढे होणारा धोका टळू शकतो एवढंच मला. उद्या काही अनर्थ घडू नये त्याच्यासाठी मला म्हणजे प्रिकॉशन मला घेणं वाटतं. काळजी घेणं महत्वाचं आहे. तुम्ही सगळे सहमत आहात कळलं. म्हणजे प्रॉब्लेम आता बघा, तुम्ही सुधारणा करायला पाहिजे. आता बोला, तुम्ही घरातले कोण कोण बोलणार आहे? जाऊबाई येते या माझ्या मोठ्या जाऊबाई. बोला. खरं म्हटलं ते दोघं पण खूप चांगले आहेत म्हणजे. आणि ती तर खूप आल्यापासून सुधारणा झाले आहेत. धीर आमचे अगदी लाखात एक आहेत आणि पुष्कळ हे करून घेते. काय असेल आता तुमच्या नाव द्यायचं तरी ती मला विचारत होती. ह्यांना तरी पण मी त्यांना कधीतरी बोलू द्या. तिकडे ती काल तिकडे होती. शांत राहतील रे बाबा. बर, आता बोला अजून तुम्ही कोण? तुम्ही बोला. मुलगी लय शांत आहे. शांत आहे. आणि जावय? जावय पण त्याला येत शांत. होय ना. हो. अजून कोण बोलणार? मी त्यांची शाळेतली मैत्रीण आहे. मैत्रीण म्हणून मला खूप सपोर्ट आहे. त्यांना बोलू दे. कधीतरी बोलू दे. आम्ही एकत्र जाणं येणं आमचं असतं. कुठेही काही आमचं काही झालं माझ्या पार्लरात मी आल्यानंतर माझ्या खास मैत्रीण झाल्या सगळी. त्या अजून कोण बोलणार? तुम्ही द्या.
ह्या आमच्या काकी पुष्पा काकी आम्ही ही अक्षता आम्ही मैत्रीण पण आहे शेजारीण पण आहे इतकी चांगली ना ती तिला केव्हाही काम सांगा कधी तर नाही नसतं कधी नाही पण कधी तिने माझं स्वतःहून जरी केलं तरी पण आणि कधी माझं काय असलं पण कधी नाही नाही ते मी हसत असणार आणि पण माझं एक म्हणणं आहे की ते तब्येतीकडे काळजी करावी आपल्या तब्येतीची काळजी घ्या सगळे सांगतायत आता अभिनय करणार आणि तुम्ही ओळखा हा बक्षीस मिळवून देणार ना मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय ओठांची हालचाल न करता बोल ना शिमणी पाकर बोलताय हो तुम्ही मैत्रीशी रिलेटेड अभ्यासाशी रिलेटेड आहे आता मराठी गाणं ओळखायचं अभिनंदन जी मराठी कडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले अभिनंदन म्हण ओळखा आता सगळ्यांनी म्हण थांबा वेळ सुरू झाली लवकर 45 सेकंद बाबा खानवळे मागे काय करतात दादा काय करतात बोलाची कढी आणि बोलाचा भात त्यांना आवडते ना कढी म्हणून मी त्यांच्याकडे दाखवत होती त्यांना रोज कढी लागते रोज कढी लागते तोंडाला कढी लावून कढी लावून ए बाळा इकडे रे पटकनी नाव सांग अथर्व कैलाश पंडम शाळा एमपीकेटी विद्या मंदिर एक चिट्टी काढ झी मराठी कडून ही भेट असते संजना तावडे नाव सांग संजना तावडे संतोष तावडे या उखाणा घ्या सासू माझी मायाळू ननन माझ्या हौशी संतोषरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी काय करतात संतोषराव फोटोग्राफर आहेत फोटोग्राफर आहेत मग आज बोलल नाहीत फोटो काढायला आलेले ते मला सोडून ते घरी गेले आता बघितलं हा फोटो राहिला आता कोण आहे तुमच्या घरातलं नाही आता कोण नाहीये काळजी करू नका बघूया कोण जिंकणार पैठणी सुरुवात होते या खेळाला ही रिंग आहे पण आता या खेळामध्ये हा चेंडू वरून गेला तर तो मोजला जाणार नाही पण टप्पा खाली पडून खालच्या दिशेने तो वर जाऊन रिंग मधनं पलीकडे जायला पाहिजे म्हणजे टप्पा खाली आणि मग रिंग मध्ये खालून जाऊन पुढे जाऊन पडला पाहिजे दोघींनाही 10 संधी या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे एक दोन आता 5 संधी तुमच्यासाठी यायची एक दोन तीन चार पाच
सहा सात आठ नऊ एक मिनिट गुणसंख्या नऊ तुमच्याकडे पाच संधी आहेत गुणसंख्या आहे पाच बघूया काय होणार बघा सहा सात आठ नऊ एक संधी निर्णायक संधी अभिनंदन या इकडे जी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी अभिनंदन ही भेटवस्तू तुमच्यासाठी उपविजेत्या ठरल्या रेवाळे वहिनी त्यांना जी मराठी कडून हे चांदीचं नाणं आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तावडे वहिनी जेव्हा सुरुवातीला गप्पा झाल्या तेव्हा मिस्टर फोटोग्राफी करतात वहिनींना सोडून गेले होते न्यायला आले ते वेळेवर पोहोचले आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तावडे वहिनी त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन आजपर्यंत वहिनींना असं पकडून उचललेलं आपण बघितलंय पण यांनी म्हणजे वहिनींना असं विसर्जनाला घेऊन जातात की काय असं वाटतं वहिनींना उचलून घेण्याचा नवीन प्रकार आज बघायला मिळाला आजचा भाग इथेच संपतो आहे पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात नमस्कार.